पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काय जोश आणि काय उत्साह सर्वांमध्ये? रॅलीबद्दल, ही विजयाची रॅली आहे, काय वाटतं या रॅली बद्दल? आणि ही जी रॅली आहे ते उद्या विजयी रॅली मध्ये याचं बदल होईल का? भरपूर मतांनी येतील, कारण त्यांच्यासारखं नेतृत्व तरी चंद्रपुरात कोणीच नाहीये. नमस्कार मंडळी, मी अनकवर्ड टॉक्सच्या या यूट्यूब चॅनलवर बी पॉलिटिकल या सेगमेंटमध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. आज आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची निवडणुकीचा फॉर्म भरण्यासाठी आज मोठी रॅली निघणार आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की लोकसभेची निवडणूक आता काही दिवसातच येऊ घातली आणि भारतीय जनता पार्टीने आपल्या विजयाचे रणशिंग फुंकलेले आहेत. परंतु ह्या रॅलीमध्ये, या उत्सवामध्ये या कार्यकर्त्यांचा काय जोश आहे आणि त्यांचं काय मत आहे हे आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊया. चला तर मग, आपली निवडणुकीची रॅली आहे उद्या, हे विजयी रॅलीमध्ये बदलणार काय? 100% या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा विजय, सुधीरभाऊचा विजय होणार आहे. गेल्या 30 वर्षामध्ये सुधीरभाऊंनी या जिल्ह्यासाठी अभूतपूर्व काम केलं. एक महाराष्ट्राचं एक नेतृत्व हे चंद्रपूर लोकसभेचं नेतृत्व करणार आहे आणि निश्चितच या लोकसभेमध्ये सर्व मतदार हे सुधीरभाऊला मत द्यायसाठी आतुर आहे आणि निश्चितच सुधीरभाऊचा या लोकसभेमध्ये एक प्रचंड मोठा विजय प्राप्त होणार आहे. भाऊ नमस्कार. आज भाऊंची निवडणुकीचा फॉर्म भरण्यासाठी जी रॅली आहे होणार आहे, ही रॅली उद्या जाऊन विजयी रॅलीमध्ये याचं रूपांतर होणार का? तुम्हाला कार्यकर्ता म्हणून आणि पदाधिकारी म्हणून तुम्हाला काय वाटतं? मला नाही, चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तमाम जनतेला एक आगळं वेगळं म्हणजे एक आठवणीतला क्षण असं समजून एक हे विजय रॅली उद्याचं नाही, आज पासूनच हे विजय रॅलीची सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघत आहे हा उत्साह पूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात दिसून राहिलेला आहे आणि या माध्यमातून सर्व लोक उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन राहिलेला आहे, स्वतःहून इथं येऊन राहिलेला आहे. या हेच आपल्याला समजते की आदरणीय सुधीरभाऊंच्या पाठीशी लोक कसे स्वतःहून येऊन राहिलेले आहे. म्हणून आता काँग्रेसची उमेदवारी प्रतिभाताई धानोरकर यांना गेलेली आहे. तुला काय वाटतं फाईट किती टफ होईल? फाईट किती टफ झाली तरी सुधीरभाऊंचा विजय झाला आहे. ही सुधीरभाऊंची विजयाची रॅली आहे. भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जे सुधीरभाऊंनी जे आजपर्यंत जे परिश्रम घेतले आहे, विकासाची गंगा जी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणली आहे, ती अशीच अविरतपणे सुरू राहण्यासाठी सुधीरभाऊ हे आपल्याला आणि संपूर्ण चंद्रपूरच्या लोकसभा क्षेत्रातील जनतेला आपल्याला माहिती आहे की सुधीरभाऊच निवडून येणार आहे आणि सर्वांनी सुधीरभाऊंच्या पाठीमागे असंच उभं राहावं ही आमची सर्वांना विनंती आहे. आर्णी मधल्या कार्यकर्त्यांमध्ये किंवा वणी मधल्या कार्यकर्त्यांमध्ये काय जोश काय उत्साह आहे सुधीरभाऊंना? सगळे सुधीरभाऊला ज्या दिवशी सीट टिकली झाली त्या दिवशी सगळीकडे जल्लोष झाला आणि सगळे लोक सगळी मंडळी एकदम खुश झाली आणि सगळ्यांनी एकच निर्धार केलेला आहे की सुधीरभाऊला आर्णी विधानसभेमधून 1 लाखाच्या वर लीड पाठवायचं संसदेत. भरपूर मतांनी येतील, कारण त्यांच्यासारखं नेतृत्व तरी चंद्रपुरात कोणीच नाहीये, असं त्यांच्या रायव्हल पण कोणी वाटत नाहीये आणि भरपूर म्हणजे 100% ते भरपूर मतांनी म्हणजे 1 लाखाच्याही वरती नक्कीच येतील. समोर प्रतिभाताई धानोरकर सारखी मोठी प्रतिस्पर्धी आहे. इथे ओबीसी प्रकरणही आहे किंवा जातीचं राजकारण होतं, अशा वेळेस भाऊंना ही लढत एकतर्फी होईल की चुरशीची होईल असं तुम्हाला? अगदी जातीच्या भरोशावर तर राजकारण चालणार नाही, प्रत्येक जातीला घेऊन चालावं लागतं. आणि मला तर वाटतं की भले प्रतिभाताईसोबत सहानुभूती आहे, पण आज जर आपल्याला चंद्रपूरला समोर न्यायचं आहे तर खरंच भाऊसारख्या नेतृत्वाचीच गरज आहे. भाऊ तुम्हाला काय वाटतं की या निवडणुकीमध्ये भाऊ किती मतांनी विजयी होऊन येतील? कमीत कमी भाऊ 1.5-2 लाख मतांनी पुढे येईल आणि आजपर्यंत आम्हाला आर्णीमध्ये कोणताही मनुष्य जो लागला, खासदार म्हणा आमदार म्हणा, आज विकासाची जी गंगा राहिली होती त्यांनी त्यांच्या कार्यकाळात बरेच कामं झाले, पण आज विकास पुरुष आम्हाला वनमंत्री आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार या लोकसभा प्रतिनिधी म्हणून मिळालेल्या आहेत. सगळ्या जनतेला फार आनंद झालेला आहे आणि सगळे लोक खूप खुश होऊन काही लोक तिकडली मंडळी इकडे प्रवेशही करणार आहेत. की ही जी आजची निवडणुकीची रॅली आहे फॉर्म भरण्याची, हे विजयी रॅलीमध्ये बदलेल का? विजय रॅलीमध्ये नक्कीच बदलेल. भारत माता की वंदे.
ही लड़त एकतर्फी होईल। सुधीर भाऊंचं काम, त्यांची त्यांना आलेली संधी पाहता या चंद्रपूरचा विकास, महाराष्ट्राचा विजन आणि विदर्भाचा विकास हे आदरणीय सुधीर भाऊंनी केलेलं आहे। सामान्य जनतेपासून शोषित पीडित आदिवासी असेल, मग चंद्रपूरचा विकास असेल, नागपूर युनिव्हर्सिटीला राष्ट्रसंतांचं नाव असेल, गोंडवाना युनिव्हर्सिटी असेल, इथं विविध उद्योगासाठी असेल, आदरणीय सुधीर भाऊंनी केलं। जे महाराष्ट्रामध्ये जगा भारतामध्ये एकमात्र सैनिकी स्कूल होतं, आज चंद्रपूरमध्ये सैनिकी स्कूल आणलं, बॉटिकेटिंग गार्डन आणलं, दवाखाना आणला, सत्तेत नसतानाही भाऊंनी इथे विकास कामाची गंगा आणली। म्हणून सामान्य जनता कोणत्याही जातीचा धर्माचा नसून तो सुधीर भाऊंचा भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहे। तुम्हाला काय वाटतं किती मतांनी भाऊ जिंकून येतील? भाऊ आम्ही म्हणतो तर 3-4 लाख पलीकडे फरकानी विजयी मतांनी भाऊ मतांनी निवडून येतील। बिल्कुल बदल नहीं है और चंद्रपुर में ज्यादा से ज्यादा तादाद में मुस्लिम लोग सुधीर भाऊ को बहुत पसंद कर रहे हैं। जब सुधीर भाऊ की टिकट डिक्लेयर हो गई तभी हमने सोच लिया था भाऊ कम से कम 2 लाख मतों से चुन के आएंगे। और लिख लेना, गए बार जो एक सीट कांग्रेस की आई थी और सिर्फ महाराष्ट्र में, इस बार पूरे 48 लोकसभा विधानसभा लोकसभा क्षेत्र से सबसे ज्यादा जो लीड पे आएगी वो रहेगी चंद्रपुर की सीट, वो रहेगी सुधीर भाऊ की सीट। कितना जोश कार्यकर्ताओं में है? 100% से भी ज्यादा जोश है। वन साइड होगी कि नहीं? नहीं, वन साइड होंगी। सुधीर भाऊ 2-3 लाख वोट से आएंगे और मुस्लिम लोगों में नाराजगी है। पिछले 5 साल में जो खासदार रहे हैं मुस्लिम लोगों के वोटों से चुन के आने के बाद मुस्लिम एरिया में कोई काम नहीं किया। कांग्रेस के लोगों को आप क्या बताना चाहोगे? कांग्रेस के लोगों को ये बताना चाहूँगा कि आप जो दिशा में जा रहे हैं वो गलत दिशा है और आज जो है मोदी जी का जो गारंटी है वो 100% गारंटी है। देख लेना आंखों से भाऊ आएंगे, आंखों से देख लेना, आंखों से भाऊ आएंगे, आंखों से। कोई मगर हां, जोश जोश उसका। क्या रैली बता, ही विजयाची रैली है। मी महाराष्ट्र, मी संभाजीनगरहून आलो आहे भाऊसाठी खास। असे माझ्यासारखे हजारो लाखो लोक इथं आलेले आहेत भाऊंना विचारायला, भाऊच्या रॅलीसाठी। ही रॅली विजय रॅली आहे। भाऊंनी आम्हाला इथल्या चंद्रपूरच्या जिल्ह्यालाच नाही, जिल्ह्यातील लोकांना नाही तर पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना प्रेम दिलेले आहे। भाऊच्या प्रेमापोटी आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते इथं आलेले आहेत। ही विजयी रॅली आहे। कोण आला रे, कोण आला? चंद्रपूरचा वाघ आला। चंद्रपूरचा वाघ दिल्लीच्या तख्तावर बसणार आहे। आमचा विश्वास आहे, एक कार्यकर्ता म्हणून नाही तर सामान्य जनता म्हणून, कारण भाऊंची विकास कामे आपल्याला माहिती आहे, भाऊंचे वर्ल्ड रेकॉर्ड जे केलेले आहेत ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। आज जे इथे प्रत्येक कार्यकर्ता एवढ्या चंद्रपूरच्या उणेमध्ये आलेला आहे, आज सगळा कार्यकर्ता सज्ज झाला आहे की भाऊंना आम्ही ही छोटीशी रॅली आजची विजय रॅलीमध्ये असं परिवर्तन करू यासाठी। तर आजचा हा एक छोटासा नमुना आहे सगळ्यांसाठी की भाऊ फॉर्म भरताना जितके लोक आहेत, शेकडो लोक आज इथे हजर होणार आहेत आणि विजय रॅली नक्कीच याच्यापेक्षा खूप मोठी असणार आहे। एक प्रश्न आहे, तुम्ही पण स्त्री आहात आणि समोरून यावेळेस एका स्त्रीलाच काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेली आहे, है ना? ते पण लोक तेवढेच म्हणजे आपल्या विजयाबद्दल तेवढेच संशयक हे असतील। तुम्हाला काय वाटतं की लढत ही एकतर्फी होईल की चुरशीची होईल? नाही, आमच्या खूप शुभकामना आहेत बहिणींसोबत की त्यांनीही या मैदानात उतरावं आणि खरंच छान वाटलं एका वाघाची सामना करण्यासाठी एक वाघीण आलेली आहे रणरागिणी। पण हे तेवढंच नक्की आहे की एकतर्फी लढत होणार आहे, कारण त्यांच्यासोबत जनता आहेच पण त्यापेक्षा जास्त भाऊंचे विकास कामे बोलतात आणि भाऊंसोबत असणारच आहे। एक कार्यकर्ता म्हणून तुमच्यामध्ये काय उत्साह आहे म्हणजे या रॅलीबद्दल आणि या निवडणूक, एकंदर या निवडणुकीबद्दल? निवडणुकीबद्दल तर खूप उत्साह आहे, आज इतका जल्लोष आहे आमच्यामध्ये, इतका ऊर्जा संचारली आहे की पुढचा 1 महिना 19 तारखेपर्यंत आम्ही सज्ज झालो आहे। घरदार, मुलांच्या सुट्ट्या आहेत, एक महिला म्हणून सांगेल की मुलांच्या सुट्ट्या आहेत, आम्ही त्या बाहेर न घालवता मुलांनासुद्धा घरी ठेवून आम्ही सगळे बाहेर निघालो आहे आणि असंख्य महिला आज तुम्हाला इथे दिसते सगळ्या निघालेल्या आहेत। तर महिला शक्तीसुद्धा भाऊंसोबत आहे, तेवढ्याच आई बहिणींचा आशीर्वाद भाऊंसोबत असणार आहे आणि आम्ही विजय नक्कीच करणार आहोत। आमच्या हातावर तुम्हाला दिसेल भाऊंचं प्रेम, सगळ्या बहिणींच्या हातावर तुम्हाला कमळाचं फूल दिसणार। तार मंडळी, बघितलं ना तुम्ही कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची मते काय आहेत ते? हो, आता सगळी अपडेट, इलेक्शनची सगळी अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही अनकवर टॉक्स या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो
शेअर करायला विसरू नका बरं का, कारण तुम्हाला माहिती आहे आम्ही नेहमीच नवीन विषय घेऊन येतो आणि फ्रेश विषय घेऊन येतो. महिनाभर आम्ही तुमच्यासोबत राहणार आहोत, तोही सगळा निवडणुकीचा सेगमेंट आम्ही इथे कव्हर करणार आहोत. मग काय सबस्क्राईब करणार ना, मग लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.